वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। विठू नामाच्या गजराने अवघी वस्त्रनगरी दुमदुमली। 10,000+ अधिक महिलांच्या उपस्थित हरिपाठ जागर आणि भव्य दिंडी सोहळा संपन्न। विठू माऊलीचा अखंड नामजप, टाळ मृदुंगांचा निनाद, हजारो पताका आणि भक्तिरसात न्हाऊन निघालेली वस्त्रनगरी अशा भक्तिमय वातावरणात तब्बल 10,000 महिलांच्या उपस्थित न भूतो न भविष्यतो असा हरिपाठ पठण आणि भव्य असा दिंडी सोहळा इचलकरंजीवासियांना याची देही याची डोळा अनुभवास मिळाला। निमित्त होते ज्ञानेश्वरी शुद्धीकरण दिनाचे। आमदार प्रकाश आवाडे यांची संकल्पना व डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती आरती भक्त महिला मंडळ यांच्या वतीने हा अनोखा सोहळा संपन्न झाला। या निमित्ताने प्रति पंढरी वारीची अनुभूतीच इचलकरंजीत पाहण्यास मिळाली। ज्ञानेश्वरी शुद्धीकरण दिनाच्या निमित्ताने संतांचे विचार घरोघरी पोहोचावेत आणि समाज सृजनशील निकोप विचारांचा व व्यसनमुक्त व्हावा यासाठी श्री काळा मारुती आरती भक्त महिला मंडळ यांच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे व डॉक्टर राहुल आवाडे यांच्या माध्यमातून एकाच वेळी तब्बल 10,000 महिलांच्या उपस्थित इचलकरंजी येथे रविवार संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ सामुदायिक पठण व भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी सहकार महर्षी कल्लापन्ना आवाडे, हरिभजन पारायण सदाशिव उपासे महाराज, आमदार प्रकाश आवाडे, सौ किशोरी आवाडे, डॉक्टर राहुल आवाडे, सौ मौसमी आवाडे यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करून दिंडी सोहळ्याची सुरुवात करण्यात आली। पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच इचलकरंजीत भव्य दिव्य प्रमाणात हा सोहळा संपन्न झाला। संपूर्ण वस्त्रनगरी विठ्ठल नामाच्या गजरात तल्लीन झाली होती। दिंडी सोहळ्यात बाल चमूंसह अबाल वृद्ध तरुणी महिला संत महात्म्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते। असंख्य महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती घेतली होती। तब्बल 5 किलोमीटर लांबीच्या या दिंडीचे पहिले टोक महात्मा गांधी पुतळा येथे, शेवटचे टोक KTP मैदान येथे होते। या सोहळ्यात शहर व परिसरातील सर्वच भागातील भजनी मंडळ, महिला, वारकरी संप्रदायातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी सौ सपना आवाडे, स्वप्नील आवाडे, सौ वैशाली आवाडे, प्रकाश दत्वाडे, प्रकाश मोरे, सुनील पाटील, काळा मारुती आरती भक्त मंडळाचे अध्यक्ष नंदू पाटील, श्रीकांत टेके, त्याचबरोबर सर्व श्री हरिभजन पारायण, महादेव चौगुले, सचिन पाटील, तानाजी लोहार, नेतले महाराज, बाळासाहेब धर्माधिकारी, राजाराम शिंदे सरकार, कुबेर महाराज, पंढरीनाथ आवळे, अण्णासाहेब पाटील महाराज, सुभाष तोडकर, किशोर मेटे उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।